जेव्हा कडाक्याची भूक लागलेली असते तेव्हा काहीतरी चटपटीत किंवा झणझणीत खावंसं वाटतं. असंच आज आपण गावठी पद्धतीने म्हणजेच आपल्या गावरान पद्धतीने बनवतो आहे मस्त वांगं फ्लावर आणि वटाण्याचं झणझणीत कालवण किंवा रस्सा काळ्या मसाल्यातील. खूपच भन्नाट लागतो, एकदम करायला सोपा आहे, खायला तेवढाच टेस्टी आणि भन्नाट चवीचा आहे. तर इथे भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. बाजरीची भाकरी अप्रतिम लागते या भाजीसोबत. खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची, एकदा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा. जे फ्लावर खात नाही ते आवडीने खातील जेव्हा बनवताल या पद्धतीने तुम्ही रस्सा. चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी दोन कांदे कळ घेतलेले आहेत, त्यांना कट करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती एका तारेमध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवून भाजून घ्यायचे आहे. तर माझ्याकडे तार आहे त्यामुळे मी तारीमध्ये कट करून घेतले आणि अशा प्रकारे भाजून घेणार आहे. त्यानंतर वाटण तयार करायचं आहे, त्यासाठी इथे खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, हा मसाला आपला भाजून घ्यायचा आहे. तर खोबरं छान असं परतून किंवा भाजून म्हणजे तळून घ्यायचं आहे. कमी तेल टाकायचं, जास्त तेल टाकायची गरज नाही. आपलं सगळे मसाले यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता खोबरं भाजून झालं की एका साईडला लोटून द्यायचं. आता याच तेलामध्ये आपला धणे भाजून घ्यायचे आहेत. धणे देखील आपला कमी गॅस ठेवून भाजायचे आहेत, नाहीतर मग धणे खूप नाजूक असतात त्यामुळे जळण्याची दाट शक्यता असते. धणे पण छान असे खरपूस वास येईपर्यंत आपला भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर हेही एका साईडला लोटून घ्यायचे आहेत आणि बाकी मसाला असाच भाजून घ्यायचा आहे. खूपच मस्त ही भाजी तयार होते. एकदा या सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. त्यानंतर यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील तेलामध्ये तळून किंवा परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या टाकल्यावरती अशा प्रकारे उलटण्याने फोडून घ्यायच्या, नाहीतर मग अंगावरती उडण्याची दाट शक्यता असते. तर आता मिरच्या देखील भाजून झाल्या, त्यासुद्धा एका साईडला लोटून घ्यायच्या आणि यामध्ये आता आपला हरभऱ्याची डाळ जी आहे ती टाकून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ देखील आपला खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे. एकदम गावरान म्हणजेच गावठी पद्धतीने आपण हा रस्सा बनवलेला आहे, त्यामुळे खूपच छान अशी चव आलेली आहे. तर आता डाळ देखील इथे भाजून तयार झालेली आहे, ती सुद्धा एका साईडला. तुम्हाला जमत नसेल असं तर तुम्ही एक मसाला भाजून काढून घेऊ शकता. त्यानंतर भाजलेला कांदा देखील मी यामध्येच टाकलेला आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे कांदा छान असा परततो आणि खूपच छान अशी चव येते. तर इथे कांदा देखील परतून झालेला आहे. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं फक्त, जास्त तेलाची गरज नाही मसाला भाजण्यासाठी. तर इथे कांदा परतून झालेला आहे आणि हा मसाला जो आहे तो आपल्याला नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस देखील टाकून घेतलेली आहे, त्यामुळे भाजीची चवही खूपच छान येते. छान असं परतून किंवा यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपला असाच ठेवायचा आहे थंड होईपर्यंत. थंड झाल्यानंतर आपला हा वाटण पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. लसणाच्या काही पाकळ्या देखील मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. इथे मसाला पूर्णतः भाजून तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे, तोपर्यंत आपण इथे भाज्या कट करून घेणार आहोत. इथे मी 2 वांगे घेतले, काही फ्लावरचे तुकडे आणि पांढरा वटाणा घेतलेला आहे. तर हा पांढरा वटाणा जो आहे तो मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेला होता. पांढरा वटाणा नसेल तर त्याऐवजी तुम्ही हिरवा वटाणा देखील घेऊ शकता. तर वांग्याचे अशा प्रकारे 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजेच 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि फ्लावर देखील आपल्याला हाताने देखील कट करू शकता, कारण तो किडका आता पावसाळा आहे त्यामुळे किडका असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हाताने अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. फ्लावर वांगे दोन्ही कट करून झालं, एका प्लेटमध्ये किंवा एका डब्यामध्ये मी काढून घेतलेला आहे. यामध्ये काही वटाणेसुद्धा घेऊयात आपल्या जेवढे भाजीला हवेत तेवढे. खूपच भन्नाट ही चवीची भाजी तयार होते. त्यानंतर आता यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण वांगं हे काळं पडतं त्यामुळे पाणी टाकून घ्यायचं आपलं वाटण तयार होईपर्यंत. त्यानंतर आता आपला मसाला जो आहे तो देखील थंड झालेला आहे. आपल्याला आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कधी खाल्लीही नसेल या पद्धतीची भाजी, तर एकदा या झटपट सोप्या पद्धतीने नक्की बनवू शकता. रात्रीच्या जेवणामध्ये असत किंवा मग दुपारच्या, एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते. भातासोबत देखील अप्रतिम लागते. तर वाटण देखील इथे तयार
झालेलं आहे, एकदम बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जास्त पाण्याचा वापर देखील करायचा नाही, फक्त वाटण आपलं बारीक होईल इतपत पाणी आपलं घालायचं आहे, कारण हे वाटण जे आहे ते आपलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. सुके मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर मी इथे टाकून घेतलेली आहे हळद, तर पाव चमच्यापेक्षा सुद्धा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे कमी. त्यानंतर इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून. तर कांदा लसूण मसाला देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे खूपच छान भाजीचा रंग होतो. तर 2 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तर एवढेच मसाले आपल्याला हवेत. त्यानंतर यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. भाज्या थोडा वेळ परतून झाल्या की वाटण देखील यामध्ये टाकून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे, कारण आपण अगोदर भाजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही भाजायला किंवा परतायला. तर आपल्या भाज्या पूर्णतः शिजायच्या बाकी आहेत, त्यामुळे थोडा वेळ तेलामध्ये परतल्या की लवकर शिजल्या जातात. तर आता कमी गॅस ठेवूनच आपल्याला हे वाटण वगैरे परतून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये लगेचच वाटण टाकून घेऊयात, कारण भाज्या पण आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. हे वाटण देखील आपण भाज्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत. तर किती सोपी पद्धत आहे आणि चटपटीत एकदम झणझणीत ही भाजी तयार होते. नॉनव्हेजसुद्धा फिकं पडल्या भाजीपोळीत की छान अशी चविष्ट ही भाजी तयार होते. तर आता वाटण टाकून घेतलं आणि छान असं परतून घ्यायचं आहे 5 मिनिटभर. जोपर्यंत तेल सुटत नाही कढाईला साईडने तोपर्यंत हे वाटण आपलं असंच परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजेच आपल्या भाज्या पूर्णतः शिजायच्या बाकी आहेत, त्यामुळे पाणी आपला बरंच लागणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, कारण त्यामध्ये मसाला वाटलेलं होता ते पाणी मी यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर अजून एक ग्लास भरून पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. फ्लावर आणि वांगं लवकर शिजतं, परंतु वाटाणा शिजण्यासाठी टाईम लागतो, त्यामुळे पाणी बरंच टाकावं लागतं. त्यानंतर पाणी आटलं की आपली भाजी इथे चांगली तयार होते. तर अजून थोडंसं 1/2 ग्लासभर इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ही भाजी झाकण ठेवून कमी गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. 1-5 मिनिटभर आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत. वाप कोंडली की भाजी लवकर शिजते. तर 5 मिनिटानंतर झाकण काढून बघितलं, छान उकळी फुटलेली आहे, कट देखील भाजीला मस्त आलेला आहे आणि अजून थोडा वेळ शिजून घ्यायची आहे. भाजी शिजली की छान असा सुगंध घरभर सुटलेला आहे, खूपच मस्त असा वास दरवळत आहे सगळीकडे. खूपच छान अशी भाजी आपल्या इथे तयार झालेली आहे. अजून थोडा वेळ आपण ठेवूयात, म्हणजे घट्टसर होईल आणि एकदम चविष्ट ही भाजी तयार होईल. जास्त घट्ट देखील करायची नाही, त्यामुळे आपण थोडा वेळ ठेवणार आहोत. भाज्या पण आपल्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. 2-3 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं आहे. झाकण काढून बघितलं, मस्त असा कट झालेला आहे भाजीला. आता वटाणा, फ्लावर आणि वांगं छान असं शिजलेलं आहे, आपण ताटामध्ये काढून बघूयात. बघू शकता वांगं छान शिजलं, वटाणा देखील शिजलं आणि आपला फ्लावर देखील शिजलेला आहे. आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरमागरम सर्व करायची. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. यासोबत पांढरा भात आणि बाजरीची गरमागरम खरपूस भाकरी बनवलेली आहे. या रशासोबत भाकरी भात अप्रतिम लागतो. तर बघू शकता अशा प्रकारची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने ही भाजी अशा प्रकारे नक्की बनवून बघा. चला तर मग लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता दिसताने किती छान दिसत आहे. याच्या सुगंधाने वासानेच खावीशी वाटणारी ही भाजी अप्रतिम झालेली आहे. यासोबत मस्त गरमागरम भाकरी आणि कांदा घेतलेला आहे, लोणचं देखील घेतलेलं आहे आणि पांढरा भात जो केलेला होता तो देखील यामध्ये घेतलेला आहे. मस्त रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासोबत मस्त झणझणीत भाजी भाकरी आपल्या इथे तयार झालेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने हे झणझणीत वटाणा, फ्लावर आणि वांग्याचं कालवण नक्की बनवून बघा. ज्यांना वांगं आवडत नाही, फ्लावर आवडत नाही, ते देखील वांगं आणि फ्लावर या रशासोबत आवडीने खातील. इतकी मस्त आणि चवदार चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे. चला तर मग बघू शकता किती मस्त आणि एकदम छान असं झणझणीत कालवण आपल्या इथे दिसत आहे. मस्त चुरून देखील यासोबत भाकरी छान लागते. चला तर मग तुम्ही देखील या पद्धतीने बनवून बघा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.